नमस्कार, आपण आहोत मराठी एक नंबर बातम्याच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती. आपण आहोत आज द म्युन्सिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने साहेबांशी थेट संवाद साधतोय. रमाकांत बने यांच्याशी थेट संवाद साधण्याचं नेमकं कारण असं की द म्युन्सिपल युनियनने आज महापालिकेमध्ये एक इतिहास घडवलाय. अवघ्या 5 महिन्यांमध्ये या युनियनला संघटना सांकेतक हा जो क्रमांक आहे तो मिळवलाय, 70 नंबरचा क्रमांक मिळवलेला आहे. आणि अवघ्या 5 महिन्यांमध्ये एवढी गरुड झेप घेणं म्हणजे ही महापालिकेच्या इतिहासातली ही गौरवास्पद बाब आहे आणि इतिहास आहे. तर त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा या जो सांकेतिक क्रमांक तुम्हाला कोड नंबर जो मिळालाय 70 क्रमांकाचा त्याचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला द्याल आणि काय वाटतं या आनंदाबद्दल? एकंदरीतच एक उद्देशाला स्मरून आपण या संघटनेची स्थापना केली आणि याचं ब्रीदवाक्य असंच केलं की मुंबई महानगरपालिकेचे कामगार कर्मचारी अधिकारी ही संघटना कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आणि कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी चालवलेली संघटना असं ब्रीद घेऊन आपण या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि ही संघटना जी काय घटनेनं दिलेली प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेला आधारभूत मानून या संघटनेचं कामकाज केलं जाईल. आणि याच्यामध्ये एक विशेष असं आहे की या संघटनेचं संपूर्ण नेतृत्व जे ट्रेड युनियन ऍक्ट 1926 अभिप्रेत आहे ते डोळ्यासमोर ठेवून या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व या संघटनेचं नेतृत्व कामगार कर्मचारी अधिकारीच करतील. ही बाब आपण लक्षात घेऊन या संघटनेचं कामकाज केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण पाठवलेला प्रस्ताव प्रशासनातल्या विविध स्तरावर त्या अधिकाऱ्यांनी केलेलं सहकार्य आणि योग्य प्रकारची केलेली मांडणी या सगळ्याच्या जोरावर अतिशय कमी वेळामध्ये मुंबईच्या इतिहासमध्ये त्याचा उल्लेख आपण केला ते खरं आहे की 5 महिन्याच्या आतमध्ये या युनियनला महापालिकेची मान्यता मिळाली आणि त्याला 70 करोड मिळाला. या सगळ्याचं श्रेय ज्या कर्मचाऱ्यांनी ही संघटना स्थापन केली ज्यांनी प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला त्यांचं हे महत्वाचं श्रेय आहे आणि मी त्यांचा अतिशय ऋणी आहे.